सोलापुरातील फौजदार चावडीचे कर्तव्यनिष्ठ व गोप्रेमी पोलीस बडुरे यांना गुप्त माहिती मिळाली की MH 12 BK 44 44 या स्कॉर्पिओ मधून गायी घेऊन येत आहेत. त्यानुसार त्यांनी लगेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले असता त्यांना गाडी दिसली. त्याचा पाठलाग करून गाडी दत्त चौकात पकडली. लगेच सोलापूरचे गोरक्षक सुधीर बहिरवाडे यांना माहिती दिली. त्यांनी आपल्या गोरक्षकांना बोलावून तेजामृत गोशाळेमध्ये गायी सांभाळण्यासाठी उतरवून घेतल्या. त्या गायींना कसाई यांनी भुलीचे इंजेक्शन देऊन अमानुषपणे चारी पाय मुंडके बांधून स्कॉर्पिओ मध्ये कोंबले होते. स्कॉर्पिओ मागील दरवाजा सुद्धा पॅक केला होता. काही केल्या दरवाजे निघत नव्हते, परंतु अथक परिश्रमाने गोरक्षकांनी त्या गायींना सुखरूप गोशाळेत उतरवले आणि गायींना पुढील उपचारासाठी गोशाळेचे सहकार्य लाभले. हिंदू धर्मातील गोमातेचे स्थान हे अग्रगण्य आहे, परंतु सर्व धर्मसमभाव म्हणणाऱ्यांनी गोमातेला अशा प्रकारे आणून हिंदूंच्या भावना दुखावल्या. त्याबद्दल त्यांनी हिंदूंना आव्हान केले की जोपर्यंत गोहत्या थांबत नाही तोपर्यंत जिहादींवर आर्थिक बहिष्कार टाकावा, असे आवाहन सुधीर बहिरवाडे यांनी केले. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी फौजदार चावडीचे पोलीस बडुरे, अखिल भारत कृषी गोसेवा संघ महाराष्ट्र सचिव सुधीर बहिरवाडे, गोरक्षक रोहित यादव प्रसाद झेंडके, तेजामृत गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष देवीदास मिटकरी यांचे सहकार्य लाभले. आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती, स्कॉर्पिओ MH 12 BK 44 44 ही गाडी गायी घेऊन कत्तलीसाठी येणार आहे. या अनुषंगाने पोलिसांनी सांगून पोलिसांचा सगळे सापळा रचला व एसटी स्टँड ते दत्त चौक या दरम्यान स्कॉर्पिओ जात असताना आढळून आली व पोलिसांनी मध्ये गाडी पकडली. पकडून घेऊन आम्ही इपरगा गोशाळ्यात गाडी आणलेली आहे आणि त्याला अशा प्रकारे त्या गायीचे हाल केलेले आहेत की चार गाया या स्कॉर्पिओमध्ये बांधलेत. म्हणजे कशाच प्रकारे ते क्रूर लोक आहेत की आज ही आज हिंदू धर्माची गोमाता आहे. सर्व धर्म समभाव म्हणलं जातं, म्हणजे धर्म समभाव म्हणजे का आम्हीच पाळायचं का? त्यांनी पाळला नाही चालत का? हा, त्यांना धर्म समभाव म्हणतात आणि आपल्या गाया कापतात. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.